एवरीवन, मी आशा यम्मी रेसिपीज चॅनल मध्ये आपण सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। माझ्या बऱ्याच रेसिपीज मध्ये तुम्ही एक पदार्थ बघितलाय, तो काय आहे? तर आमच्या कोळी समाजातील किंवा इतरही समाजामध्ये बनवतात तर भाकरी किंवा रोटी तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल, पण मी कधी तो व्हिडिओ तुम्हाला दिलेला नाही। तर आज मी ठरवलं की तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करणार। तर माझ्या कोळी भाषेत त्याला कुणी हातावर वाढवलेली भाकर म्हणतात, म्हणजे हातावरची भाकर म्हणतात, कुणी पाण्यावरची भाकर म्हणतात, कुणी तव्यावरची भाकर म्हणतात, तर कुणी गॅसवरची सुद्धा भाकर म्हणतात। अशीच भाकर बनवून घेणार आहोत। तांदूळ, ज्वारी आणि थोडीशी नाचणी यांचं मिक्सचर अशी ही भाकरी आहे आणि एक अतिशय पौष्टिक अशी आहे। तर चला आपण ही भाकरी बनवायची कशी ती आता आपण पाहूया। भाकरी बनवून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण एक भांडं घेऊया आणि त्यात आपल्याला किती भाकऱ्या बनवायच्या आहेत त्यानुसार पाणी घ्यायचं आहे। मी हे 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता आपण हे गॅसवर ठेवूया आणि हे पाणी उकळून घेणार आहोत। पाणी इथे उकळत आहे। आता आपण पीठ घालून घेऊया। पीठसुद्धा जास्त घालायचं नाही। 1.5 ग्लास पाण्यासाठी मी 1.5 कप इतकंच पीठ घेतलेलं आहे। एखाद्या चमच्याच्या सहाय्याने आपण हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करता करता हे वाफवून जातं। तर ह्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण, म्हणजे पीठ लवकर वाफवून होतं। हे असं स्टर करतच मिक्स करत राहायचं आहे, सोडून द्यायचं नाही। आता हे झालेलं आहे। आता गॅस फ्लेम आपण बंद करून घेत आहोत आणि गरम गरमच आपण परातीत हे ओतून घेणार आहोत। परात तुम्हाला माहिती, मी मागच्या एका व्हिडिओत, पुरणपोळीच्या व्हिडिओत मी तुम्हाला परात दाखवली होती। ही खास आमच्या कोळी समाजातील परात आहे। याच परातीत आम्ही भाकऱ्या बनवत असतो। प्रत्येक घरात तुम्हाला ही अशी परात मिळेल। तर आता हे पीठ चिकटलेलं आहे, त्या पिठाच्या भांड्यातच मी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून ते पीठ सुट्टं होईल। आता आपण हे वाफवलेलं पीठ छान प्रकारे मळून घेणार आहोत आणि ह्या भाकरी बनवण्यामागे मळणच खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही जर व्यवस्थित मळण दिलं नाही तर भाकऱ्या फुलत नाहीत, छान बनत नाहीत। तर मळण महत्त्वाचं आहे। आता मी जस्ट हे एकत्र करून मळून घेत आहे, पण त्यानंतर बघा मी आता अजून कसं मळून घेत आहे। तुम्हाला ह्या भाकरी बनवण्याच्या ट्रिक्स आणि टिप्स अगदी बारीक सारीक मी तुम्हाला सांगणार आहे। हे पहा, मी अर्ध अर्ध करून आता हे छान मळून घेत आहे। एक साईडचं मळलेलं आहे। आता हे दुसरा जो भाग आहे तो मी मळून घेत आहे। आता दोन्ही भाग मळून झाल्यानंतर पुन्हा दोन्ही एकत्र करून मी या पद्धतीने हे छान मळलेलं आहे। आता याचे मला 3 भाग करायचे आहेत, कारण मला 3 भाकऱ्या, आता 3 कदाचित 4 होण्याची शक्यता आहे, कारण मी पुढे कसं करते पहा। 2 भाग मी उचलून ठेवले, 1 भाग आता मी घेऊन हे सुद्धा अजून मी थोडंसं मळून पुढे पहा मी कसं करते। आता मला ह्या गोळ्याचा शंकू बनवायचा आहे, शंकूकृती मला आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर हा गोळा जास्त असल्यामुळे मला हा शंकू जरा लांबट करून वरचा थोडासा पिठाचा भाग काढून घ्यायचा आहे। जर तुम्हाला जेवढा बनवायचा आहे तेवढाच घेतला तर तुम्हाला काढायची काही आवश्यकता नाही। तर चला आता आपण हे दाबून हे पहा, पद्धत बघा कशी आहे। या पद्धतीने ही थोडीशी वाढवून घ्यायची आणि मग आपल्या हाताच्या तळव्याने ही वाढवून घ्यायची आहे। हाताच्या तळव्यानेच आपल्याला ही वाढवायची आहे। आता तुम्ही म्हणाल की हाताच्या तळव्याने कशी वाढवायची, पातळ कशी करायची? तर ही ठराविक आकार किंवा ठराविक पातळ होईपर्यंतच हाताच्या तळव्याने वाढवून घ्यायची आहे। ही पहा, मी हाताच्या तळव्याने हा शेवट करत आहे।
आता ही वाढवून झालेली आहे। आता आपण पुढची प्रोसेस म्हणजे ही बोटांनी, ही आपली जी बोटं आहेत त्या बोटांनी आपल्याला ही पुढची भाकर वाढवून घ्यायची आहे। आणि त्याच बोटांच्या टोकांनी ह्याला गोल असा आकार द्यायचा आहे। आता बोटांनी वाढवल्यानंतर अशी ही बोटांची भाकरीवर डिझाईनसुद्धा बनत असते। तर या पद्धतीने आपण ही भाकरी वाढवून घ्यायची। आता इथे पहा, थोडीशी फाटलेली आहे, तर मी कशा प्रकारच्या कोणती ट्रिक वापरते पहा। अजून थोडंसं मी ते वर करून आता पुन्हा मी ते त्याच्या वर घेऊन मी ह्या पद्धतीने वाढवून घेत आहे। आणि बोटांच्या माझ्या या बोटांच्या टोकांनी मी ही गोलाकार करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून फाटलेली आहे ती चांगल्या प्रकारे चिकटून होईल। आता संपूर्ण भाकरी आपली वाढवून झालेली आहे, ही बरीच मोठी भाकरी आहे, यापेक्षाही आम्ही मोठ्या भाकऱ्या करत असतो। तर ही आता आपण तव्यावर भाजण्यासाठी टाकणार आहोत। मी ऑलरेडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, आता आपण ही उचलून घेणार आहोत। ही पहा, दोन हातात उचलून मी ही तव्यावर भाजण्यासाठी ठेवत आहे। आता जिथे कुठे, आता उचलताना जिथे कुठे थोडंसं फाटलेलं असेल ते आपण तव्यावर टाकल्यानंतर नीट करून घ्यायचं आहे। आता एका बाजूने ही थोडीशी शिजलेली आहे, आपण पलटून घेऊया। मी पलटलेली आहे आणि त्यावर थोडासा पाण्याचा हात लावून घेत आहे। आता ह्या बाजूने सुद्धा थोडीशी शिजलेली आहे, आपण हे जे काठ आहेत ते काठ आता आपण शिजवून घेत आहोत। छान प्रकारे काठ शिजवून घ्यायचे आहे। आता एक भाकर शिजत असताना मी दुसरी सुद्धा तुम्हाला दाखवत आहे, आणि इथे पहिली भाकर छान फुगलेली आहे, आपण एक दुसरी बनवून घेऊया। कधी कधी काय असतं, पहिली भाकर जेव्हा आपण भाजण्यासाठी ठेवतो तव्यावर तेव्हा ती ना व्यवस्थित अशी फुगत नाही, कारण पहिलीच असते आणि तवा छान तापलेला नसतो, तर पहिली अशी व्यवस्थित फुगत नाही। पण नंतरच्या सगळ्या भाकरी छान अशा फुगत असतात। आता दुसरी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ती फुललेली आहे ते। हा तवा नॉनस्टिक तवा आहे, त्यामुळे मी स्पॅचुला वापरत नाही आहे। ही पहा किती छान, अगदी संपूर्ण काठोकाठ ही भाकर फुगलेली आहे। अशाच प्रकारे मी पुढच्या माझ्या दोन भाकरी आहेत त्या भाजून घेणार आहे। मात्र तुम्ही छोटी जी भाकर असते, लहान मुलांना आम्ही जी बनवतो, ती तुम्ही पाहिली असेल की नाही माहीत नाही, पण लहान मुलं अशा भाकरी खायला बघत नाही, त्यांना डिझाईन हवी असते। तर लहान मुलांची ही भाकर वाढवून मी बघा कशी डिझाईन बनवत आहे। त्यांना ना चांदण्याची भाकर हवी असते, ती नेहमी मुलं काय सांगतात, लहान मुलं मला चांदणीची भाकर पाहिजे, मला चांदणीची भाकर पाहिजे। मग कशी, तर आम्ही या पद्धतीने ही चांदणीची भाकर बनवत आहोत, चांदणीचा आकार देऊन भाकर बनवत आहोत। तर या पद्धतीने ही तव्यावर मी भाजून घेत आहे। तुम्ही सुद्धा, तुमची जर लहान मुलं जेवत नसतील तर अशा प्रकारे जर तुम्ही डिझाईनची भाकर बनवलीत आणि त्यांना खाऊ घातलीत तर मुलं आवडीने जेवतील, बघा ट्राय करून बघा। तेवढ्या पिठाच्या चार मोठ्या भाकरी आणि ही छोटी लहान मुलाची चांदण्याची भाकर बनवून तयार झालेली आहेत। चला आता आपण जेवूया। हा माझा भाकरीचा किंवा रोटीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा। आणि मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।